एकीकडे पावसाचा जोर कमी होण्याचं नाव सुद्धा घेत नाहीये, तर दुसरीकडे पूरग्रस्तांना आपली जीविका चालवायची कशी ही चिंता आता भेडसावू लागलीय. चहूबाजूनं मदत कार्य सुरू असताना आपला हातभार लावत मदत करण्याचं ठरवलंय, ज्यामध्ये फूल फुलाची पाकळी या गोष्टीचा प्रत्यय एका चिमुरड्यानं या दरम्यान दाखवून दिलाय. हिंगोली येथील पालिका प्रशासनातर्फे कोल्हापूर आणि सांगली येथील पूरग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी गावकऱ्यांचे हजारो हात पुढे आले असून रोख रकमेसह तांदूळ आणि इतर धान्यांच्या स्वरूपात मदत देण्यात आली आहे. सोबतच सेनगाव येथील विविध शाळांच्या वतीनं पूरग्रस्तांच्या मदतीकरिता मदत संकलन फेरी काढण्यात आली असताना येथील चिमुरडे सुद्धा मदतीसाठी सरसावले असून या फेरीमार्फत पूरग्रस्तांच्या मदतीला रोख रकमेच्या स्वरूपात मदत देण्यात आली आहे.